पिछले एक साल से कोरोना की वजह से किन्नर समाज की परिस्थिति खराब है। कोई भी सामाजिक या सांस्कृतिक कार्यक्रम नहीं हो पा रहे हैं, जिस वजह से किन्नर समाज अपना पारंपरिक नेक वसूली का काम नहीं कर पा रही है, जिससे कई लोगों पर भूखे मरने की नौबत आ गई है। ऐसे में किन्नर समाज के लोगों के मदद के लिए ललित फाउंडेशन सामने आया है। उन्होंने एक कार्यक्रम में किन्नर लोगों को 120 अनाज का किट का वितरण किया है। हा समाज आमच्यापेक्षा आमच्यासारखा समाज आहे। एक छोटासा हातभार आमच्याकडूनही यांना लागावा, कारण की यांची मुंगटी बंद आहे, यांच्या रोजगारास मार खाल्लेला आहे, लॉकडाऊनची परिस्थिती फार गंभीर आहे। आमची अशी इच्छा ललित फाउंडेशनतर्फे यांना एक पुलाची पाकळी काही ना काही यांना करतो। आज जे कोरोनाचा हाहाकार आहे आणि सगळ्यांवर जे एकदम अतिशय गंभीर परिस्थिती आली आहे, त्या समाजात आम्ही तृतीयपंथी समाजसुद्धा जगत असतो, जगत आहे, आणि आम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारे मदत न मिळाल्यामुळे आम्ही सरकारवर दुःखी आहे। तर असंच आम्हाला वेगवेगळ्या फाउंडेशनतर्फे जे काही अनाज वगैरे किट वगैरे मिळते, त्यांनी आमचं आता सध्याच्या घडीला उदरनिर्वाह चालू आहे, कारण राशन, लग्न, बारसं, वास्तू, इतर जे कार्यक्रम आहेत ते सगळे बंद असल्यामुळे आमच्या किन्नर समाजावर खूप मोठी आपत्ती आलेली आहे। तसंच आज नागपूरचे ललित फाउंडेशन आहे, जे प्रसाद सर पिंपळीकर आहे, त्यांनी आम्हाला किन्नर समाजाला आज 120 किटा दिलेल्या आहे, आणि आज ते आम्ही किन्नर समाजाच्या सगळ्या लोकांना डिस्ट्रीब्यूट करणार।